सिटी चॅनल बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या बंद पडल्या आहेत. असे असताना अंगणवाडीमध्ये आलेला डाळ, तांदूळ असा कच्चा माल अंगणवाडी सेविका गरोदर माता आणि मुलांना वाटप करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याविषयी सविस्तर माहिती देताना धुळे शहरातील देवपूर येथील विटाभट्टी परिसरात असलेल्या अंगणवाडीमधील अंगणवाडी सेविकेने सांगितले की कोरोना या जीवघेण्या आजारामुळे संपूर्ण जग स्तब्ध झाले आहे. सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. अंगणवाड्या देखील बंद करण्यात आलेल्या आहेत. मात्र अंगणवाडीतील मुलांना व गरोदर मातांना देण्यात येणारा पोषक आहार हा मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचा साठा शिल्लक असल्याने अंगणवाडी परिसरातील गरोदर माता आणि मुलांना डाळ, तांदूळ, मसूर, चवळी, तेल आदी कच्चा माल वितरित करण्यात येत आहे. सहा महिने तर तीन वर्षाच्या मुलांना आम्ही ते चार वाटप कर कच्चं धान्य वाटप करतो. चवळी, मसूर, गहू, तेल, चटणी, हळद, मीठ आणि तेल सगळं आम्ही सगळ्या गरोदर महिलांना, मुलांना सगळ्यांना आम्ही वाटप करतो आहे. असं दोन दोन महिन्याने मार्च एप्रिलचा माल आहे आमचा आलेला. कोरोना आजारातील रुग्णांना रक्ताची गरज भासू शकते, त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेशजी टोपे यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत धुळे शहरातील देवपूर परिसरातील इंदिरा गार्डन येथे वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेशजी टोपे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला धुळे शहरातील देवपूर येथील वंदे मातरम प्रतिष्ठानने तात्काळ प्रतिसाद देत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या रक्तदान शिबिराविषयी सविस्तर माहिती देताना वंदे मातरम प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की जागतिक महामारी घोषित केलेल्या कोरोना आजाराच्या रुग्णांना भविष्यात मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासू शकते. त्यावेळी रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून आरोग्यमंत्र्यांनी रक्तदानाचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनानंतर वंदे मातरम प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिर घेण्याचे ठरवले आणि आज हे शिबिर यशस्वीपणे पार पडले आहे. आतापर्यंत 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून 100 रक्ताच्या बाटल्या जमा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी असेही सांगितले की दर शिवजयंतीच्या वेळी प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात येते. तसेच विविध सामाजिक कार्यक्रम देखील वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येतात. या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी वंदे मातरम प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत. माननीय आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांनी कोरोनासारख्या जो आजार आहे त्याच्यावर भविष्यात लागणाऱ्या रक्ताला रक्ताची प्रचंड गरज भासणार आहे. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत वंदे मातरम प्रतिष्ठान इंदिरा गार्डनने आज अचानक असा भव्य रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भविष्यातही देशासाठी लागणाऱ्या रक्तासाठी वंदे मातरम प्रतिष्ठान व इथले सगळे सन्माननीय नागरिक हे कधीही तयार राहतील. आतापर्यंत 53 बाटल्यांचं रक्तदान झालं आहे. आजचं टार्गेट हे 100 बाटल्यांचं आहे. काल संध्याकाळी 6 हा उपक्रम करायचा असं ठरलं, तरी लोकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या अगोदरही प्रत्येक शिवजयंतीला वंदे मातरम प्रतिष्ठानने भव्य रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. असेच भविष्यातही लोकोपयोगी असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा वंदे मातरमचा दरवर्षीचा मानस असतो. गणपती उत्सवापासून वंदे मातरम प्रतिष्ठानाला सुरुवात झाली आहे.
भविष्यात असं कुठल्याही सामाजिक चळवळ यासाठी वंदे मातरम प्रतिष्ठानने बांधलेलं आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळेकर नागरिकांना उरली नाही पोलिसांची भीती. संचारबंदी असताना देखील पोलिसांसमोर ट्रिपल सीटने बिनधास्तपणे वावर. धुळे शहरातील लोकसेवा ग्रुपच्या वतीने विविध परिसरात करण्यात येत आहे कोरोनाविषयी जनजागृती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साक्री रोड परिसरातील नागरिक एटीएम मधून पैसे काढताना पाळत आहेत सोशल डिस्टन्सिंग. अंगणवाडी सेविकांकडून गरोदर मातांना करण्यात आले डाळ तांदूळ आदी कच्च्या मालाचे वाटप. आणि आरोग्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत धुळे शहरातील वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले रक्तदान शिबिराचे आयोजन. याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.